नमस्कार, मी जितेंद्र राठोड थिंक जित या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. क्लासमध्ये लक्ष लागण्यासाठी, फोकस होण्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, त्याचा आणखी काही भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहून टाकलो. म्हणजे लक्ष लागण्यासाठी काय करायला पाहिजे. पहिलं आहे की आपल्याला आपलं गोल माहीत असलं पाहिजे. गोल माहीत असणं म्हणजे काय आहे? नो युअर गोल म्हणजेच आहे की आपल्याला या आता ज्या पिरियडमध्ये जे शिकवणार आहेत, जे सर किंवा मॅडम आपल्याला जे टीच करणार आहेत, नेमकं तो भाग आपल्याला कुठपर्यंत समजून घ्यायचा आहे, काय घ्यायचं, आणि याचं आपल्या परीक्षेसाठी सोबत आपल्याला लक्षात येण्यासाठी, समजून घेण्यासाठी, आणि पुढे फ्युचरमध्ये म्हणजे पुढच्या क्लाससाठी आपल्याला काय काय फायदा होणार आहे, नेमकं त्याचं गोल लक्षात येत असणं आवश्यक आहे की या चॅप्टरमध्ये काय सांगितलेलं आहे आणि याचा फायदा आपल्याला कसकसा करून घ्यायचा आहे, या विषयाचा, या पॉईंटचा, या सर्व गोष्टीचा ते क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच नो युअर गोल. आणि बरंच काही सांगता येईल याच्यावर, पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करून आलो. त्याच्यानंतरचा आणखी समोरचा पॉईंट आहे की टेक अ नोट्स. म्हणजेच काय आहे? नोट्स लिहिणं खूप गरजेचं आहे. नोट्स लिहिणं म्हणजे कसं की बाकीचे आपण ज्यावेळेस क्वेश्चन जे आन्सर ज्यावेळेस ते एक्झरसाईजमधलं लिहितो तो भाग वेगळा आहे. शिकवत असताना एक छोटीशी वही जर आपल्याजवळ असेल, त्या बुकमध्ये ज्यावेळेस सर किंवा मॅडम तुम्हाला जे शिकवत आहे ते नेमकं काय सांगत आहे ते थोडं थोडं एक एक छोट्या छोट्या एक एक पॉईंटमध्ये लिहून जरी लिहिलं आणि त्यांना ते काहीतरी सांगतात की याच्यातला हा इम्पॉर्टंट भाग आहे, हे येण्यासारखं आहे, हा भाग लक्षात घेण्यास प्रयत्न करा, त्याच्यामुळे हा दुसरा भाग लक्षात येईल. म्हणजे जे जे ते इम्पॉर्टंट सांगतात त्याला आपण नोट डाऊन पण करायचं आहे आणि ते पॉईंट्स पण लिहित जायचं आहे. म्हणजे ही नोट्स जर लक्षात आली, ज्यावेळेस तुम्ही पुन्हा ज्यावेळेस घरी जाऊन त्याला रिवाईज करण्याचा प्रयत्न करसाल, त्याचा या नोट्सचा तुम्हाला फायदा होणार आहे. हे दोन मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. आता समोर आणखी काही मुद्दे आहेत ते पाहू. आता त्याच्या समोरचा असा मुद्दा आहे, गेट अ इन्वॉल्व इन अ क्लास डिस्कशन. म्हणजे आपल्या क्लासमध्ये जे डिस्कशन चालते, एखाद्या विषयावर, एखाद्या पॉईंटवर चर्चा चालू राहते, त्यामध्ये बरेच मुलं असं चुपचाप बसलेले असतात, काहीच बोलत नसतात, दुसरेच त्याच्यावर डिस्कस करत असतात. काही मुलांना त्याच्यातलं येतही असेल, त्याला बोलावंसंही वाटत असते, पण ते त्या भीतीमुळे, घाबरटपणामुळे ते सांगत नाहीत. त्यांना असंही वाटू शकते की मी जे मला जे येते ते चुकीचं असेल, त्याच्यामुळे पण ते सांगत नाहीत. पण आपण काय करायचं आहे की डिस्कशनमध्ये भाग घ्यायचा आहे. चर्चेमध्ये भाग घेतल्यामुळे तुम्हाला नेमकं कोणत्या विषयावर कोणतं पॉईंट कसं बोलायला पाहिजे हे सुरुवात होणार आहे. तुमचं सर्व बरोबर येईल असं नाही आहे. याच्यामुळे तुमचं ज्या चर्चा करायला सुरुवात करसाल त्यावेळेस तुमचा कोणी ना कोणी मुद्दा तुमचा एक तर राईट बनतील किंवा रॉंग पण बनतील. पण आपल्याला हे लक्षात यायला लागते की आपण जे समजून घेतलेलं आहे ते बरोबर आहे, चूक आहे, हे लक्षात येणं सुरू होऊन जाते. म्हणून आपल्या क्लासमध्ये जे डिस्कशन चालते अभ्यासाच्या बाबतीत, ज्याही बाबतीत तुमची चर्चा चालत असेल, त्यामध्ये चांगलं इन्वॉल्व्ह होणं खूप गरजेचं आहे शिक्षकांच्या समोर तुमच्या. त्यामुळे तुम्ही इन्व्हॉल्व्ह होणं सुरू होऊन जाईल. तुम्हाला चर्चेचं स्वरूप कशा पद्धतीने आपण मुद्दे मांडायला पाहिजे आणि आपण काय, आपल्याला काय लक्षात आलेलं आहे, काय समजलेलं आहे, ही तुम्हाला त्यामुळे लक्षात येणार आहे. आणि सोबत तुम्हाला हे डिस्कशन केल्यामुळे तुम्ही तुमचं लक्ष त्या क्लासमध्ये होतं, तुमच्या सरांचं तुमच्याकडे पण लक्ष होईल. सोबत आस्क द क्वेश्चन. म्हणजे क्लासमध्ये ज्यावेळेस शिक्षक शिकवत असताना ते म्हणतात की आता कोणाला काही प्रश्न विचार असेल तर विचारू शकतात, त्यावेळेस आपण आपले प्रश्न विचारायला पाहिजे. म्हणजे एखादा भाग असा असू शकतो की तुम्हाला ते समजून सांगता सांगता आपल्याला ते समजलेलं नसेल, तर मग त्यावेळेस ते प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. कधी तुम्ही घरी गेल्यानंतर रिव्हिजन केल्यानंतरही जरी समजा तुम्हाला काही लक्षात नाही असं आलं नसेल, तर त्यावेळेसही ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला ज्यावेळेस सर सांगतात त्यावेळेस तुम्ही क्वेश्चन विचारणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे पॉईंट क्लिअर होतील आणि तुमचं क्लासमधलं अटेन्शन जे फोकस आहे ते वाढेल. तुम्ही आणखी इंटरेस्टनं ते करायला सुरुवात करसाल. म्हणजे हे अभ्यास च्या फोकस वाढण्यासाठी ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला डू द बेस्ट. म्हणजे आपल्या क्लासमध्ये आपल्याला काय काय नेमकं चांगलं करता येईल ते सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. हे सर्व फोकस वाढण्यासाठी करायचं आहे. विद्यार्थी मित्रांसाठी हे सांगून राहिलो. म्हणजे क्लासमध्ये आपलं अटेन्शन वाढणं, आपलं लक्ष लागण्यासाठी ह्या सर्व गोष्टी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला हे समजून घ्यायला लक्षात येते. तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात आला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लाईक करायला विसरायचं नाही आहे. मेन म्हणजे सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लाईक करायचं आहे, कॉमेंट्स करायचं आहे आणि मेन म्हणजे त्याला शेअर करायचं आहे.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर हे मुद्दे तुमच्या लक्षात आले असेल असं मी गृहीत धरतो. आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.